बातमी आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली. या राजकीय आरक्षणाला मध्य प्रदेश मध्ये सध्या परवानगी मिळाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारवर आता विरोधकांनी एकीकडे टीकेची झोड उठवलेली असताना दुसरीकडे मध्य प्रदेशच्या याच अहवालाच्या आधाराने महाराष्ट्रामध्ये अहवाल बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. मध्य प्रदेशनं न्यायालयाला आवश्यक डेटा तत्परतेनं सादर केला, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. आता महाराष्ट्रामध्ये नेमलेल्या समर्पित आयोगामार्फत असाच अहवाल तयार करून लवकरात लवकर आरक्षण मिळवावं असा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.